राज्यात आणि भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ बेसुमार झाली आणि महाराष्ट्र आणि भारतातल्या जनतेच्या लूट करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करायला लागलं. ज्या सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी आमचं सरकार आलं की आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू सांगितलं, त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना देखील फक्त करवाढ करून भारतातल्या जनतेच्या खिशातनं जवळपास 15.5 लाख कोटी रुपये मागच्या 2-3 वर्षात लुटलेले आहेत. आज केंद्र सरकार उपकार झालं असं दाखवत 2-2.5 रुपये कमी करतं, राज्य सरकार करतं, अहो तुम्ही 25 रुपये दरवाढ केलेली आहे आणि त्यातले 2-2.5-3 रुपये आणि 4 रुपये तुम्ही कमी करत असाल तर सगळे कपडे काढून घेतले आणि अंगवस्त्र परत दिली असाच त्याचा अर्थ होतो. आज देशातल्या जनतेच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ तुम्ही लादून त्यांची लूट केली.